रुपयाचा वडापाव सुद्धा घेऊ शकत नाही, अशा वेळेस पाणी गरम करायचं आणि पाणी गटागटा पिऊन घ्यायचं आणि रात्रभर अभ्यास करायचा असं स्वप्न बघत हे मुलगा जगतायत. 6-7 वर्ष झाले पण तुझा पोरगा साधा चपराशी सुद्धा झाला नाही. आणि ज्यावेळेस त्याच्या बापाला हे ऐकावं लागेल तर त्या बापाच्या अंतकरणाला वेदना होतील. अरे देवा, मी असं काय पाप केलं की मी एका शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आले? अरे देवा, मी असं काय पाप केलं की मी एखाद्या अडाणी अंबानीच्या पोटाला जन्माला नाही आले? आदरणीय साहेब आणि उपस्थित व्यासपीठावरील सगळी मान्यवर मंडळी, आणि खरं तर काबाड कष्ट करणारा आमचा बाप आहे आणि शेणामुतात हात घालणारी आमची माय आहे, आणि या पुण्या या शिक्षणाच्या पंढरीमध्ये आम्ही शेतकऱ्याची मुलं मोठी स्वप्न घेऊन या ठिकाणी येत असतो. साहेब, आज दसरा आहे आणि आज दसरा असताना सुद्धा आम्ही सगळे मुलं खरं तर आमच्या आईचं दर्शन घेण्यासाठी, आमच्या बापाचं दर्शन घेण्यासाठी दसरा दिवाळीला घरी जायला पाहिजे होतं, परंतु आज सण आहे. आमची आई आज वाट बघतीये की आपलं लेकरू येईल. जवळजवळ 6-7 वर्षापासून आपलं लेकरू पुण्यासारख्या शहरामध्ये जातं आणि शिक्षण करतं. कुठेतरी आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे, आपला मुलगा तहसीलदार झाला पाहिजे, आपला मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, पण आमचा हा गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा आज गावाकडे सुद्धा जात नाही. कारण की 6-6 वर्षापासून हे मुलं पुण्यासारख्या ठिकाणी येतात आणि एकच स्वप्न असतं की आपल्याला आपल्या बापाला स्वाभिमानानं जगवायचं आहे. आणि या बापाने मारुतीच्या पारावर बापाने छाती ठोकून सांगितलेलं असतं, माझं पोरगा पुण्याला शिकतंय, माझं पोरगा मुंबईला शिकतंय आणि ते एक दिवस अधिकारी होऊन पुन्हा गावामध्ये येणार आहे. परंतु हे पोरग काबाड कष्ट करतंय, एक दिवसाची मेस लावतंय, संध्याकाळी रात्रंदिवस अभ्यास करतंय, ज्या वेळेस पोटामध्ये भूक लागते त्यावेळेस खायला काही भेटत नाही, 10 रुपयाचा वडापाव सुद्धा घेऊ शकत नाही, अशा वेळेस पाणी गरम करायचं आणि पाणी गटागटा पिऊन घ्यायचं आणि रात्रभर अभ्यास करायचा असं स्वप्न बघत हे मुलगा जगतायत. खऱ्या अर्थानं आज जर हा मुलगा दसऱ्याला घरी गेला असता तर बापाला टोकणारे 4 चौघे असतात आणि म्हणाले असताय, अरे मोठा तुझा पोरगा गावाकडे गेला, शहराकडे गेला होता आणि तहसीलदार होणार होता. 6-7 वर्ष झाले पण तुझा पोरगा साधा चपराशी सुद्धा झाला नाही. आणि ज्यावेळेस त्याच्या बापाला हे ऐकावं लागेल तर त्या बापाच्या अंतकरणाला वेदना होतील, बापाचा स्वाभिमान झुकेल आणि म्हणून सणासुदीला सुद्धा आमचे पोरं आज दैवाई दसऱ्याला घराकडे जात नाही. ही खऱ्या अर्थानं साहेब ही परिस्थिती आहे. आज सरकार शाळा बंद करायला लागलेलं आहे साहेब. 260 रुपयाचा पास नाही म्हणून लातूर जिल्ह्यातल्या जिठाळ गावामधली स्वाती पिठले नावाची शेतकऱ्याची पोरगी आत्महत्या करायला लागलेली आहे. त्याच ठिकाणी लातूर जिल्ह्यातली मोहिनी बिसे नावाची शेतकऱ्याची पोरगी एक दिवस त्या पोरीला पाहुणे पाहायला आले आणि पाहुण्यांनी पोरीला पसंत केलं. जाता जाता पोरीच्या मामाने पोरीच्या बापाकडे हुंड्यासाठी मागणी केली. त्या बापाकडे हुंड्यासाठी पैसे नव्हते, त्या बापाकडे लग्नासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पोरीचं लग्न कसं करायचं हा एक प्रश्न मोहिनी भिसेच्या बापाला पडलेला होता. तो बाप गरीब होता, सकाळी उठायचा, सावकाराचे उंबरठे शिजवायचा, पण तो बाप गरीब असल्यामुळे कोणता सावकार त्यांना कर्ज द्यायला तयार नव्हता. हे बापाचं दुःख मोहिनी बिसे नावाची शेतकऱ्याची पोरगी उघड्या डोळ्यानं पाहत होती. तिला ते बापाचं दुःख सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी मायबाप जेव्हा जेवण करायला बसले तेव्हा मोहिनी बिसेनं बापाचं बोलणं ऐकलं. बाप म्हणत होता, मला माझ्या पोरीचं लग्न करायचं असेल तर मला माझी 1 एकर जमीन विकावी लागणार आहे. मला माझ्या पोरीचं लग्न करायचं असेल तर माझ्या लेकराची मला गाय सुद्धा विकावी लागणार आहे. तिने ते बापाचं दुःख ऐकलं, तिला ते सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मायबाप शेतामध्ये गेले त्या मोहिनी भिसेने बापासाठी एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं साहेब? अरे देवा, मी असं काय पाप केलं की मी एका शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आले? अरे देवा, मी असं काय पाप केलं की मी एखाद्या अडाणी अंबानीच्या पोटाला जन्माला नाही आले, मी एखाद्या आमदार खासदाराच्या पोटाला जन्माला नाही आले? आज माझ्या मरणाचं कारण काय असेल तर या सरकारचं धोरण, माझ्या बापाचं मरण झालेलं आहे आणि म्हणून माझ्या लग्नासाठी माझ्या बापाला 1 एकर जमीन विकावी लागू नये म्हणून माझा प्राण मी माझ्या बापाच्या चरणावर अर्पण करते. चिठ्ठी दारावर चिटकवली, बाजे खालचा एंडोसल्फानचा डब्बा पाडला आणि पाणी पिल्यासारखं औषध घटाघटा घेऊन घेतलं. म्हणजे ही व्यवस्था आमच्या भावाला शिकू देत नाही. एकीकडे हुंड्यासाठी आमचा बाप आत्महत्या करायला लागलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमची शेती पिकवायची असेल, आमची मुलं शिकवायची असेल तर हे सरकार 2000 रुपये आमच्या खात्यावर टाकून आमच्या बापाकडून बीजेपीला मतदान करण्याचं स्वप्न बघताय. खऱ्या अर्थाने आम्ही हेच ठरवलेले युवक आहे की आमच्या बायचं कुंकू टिकवायचं असेल, आमचा बाप जगवायचा असेल आणि रक्षाबंधनला भाऊ बीजेला आमच्या घरामध्ये ज्यावेळेस बहीण येते त्यावेळेस तिला 500 रुपयाची साडी घेऊन द्यायची असेल तर खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागं आम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. तरच काबाड कष्ट करणारे आणि शेणामुतात हात घालणारे आमच्या मायमावल्यांचं स्वप्न पूर्ण होणार.
जास्त बोलणार नाही, मग साहेब या संघर्ष यात्रेमध्ये रक्ताचं पाणी काढू, हाडाची काळ करू, आणि ज्या मतपेटीवर या राज्यकर्त्यांचा अधिकार आहे त्या मतपेटीला लख लावल्याशिवाय आमच्या शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि पुन्हा एकदा हाच यलगार घेऊन, सर पुरुषी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में है. जय जवान, जय किसान, जय राष्ट्रवादी.